माझ्या सर्व राष्ट्रीय बंधू भगिनींना माझा मनापासून नमस्कार। एक वेगळा असा विषय घेऊन आपल्या सोबत थोडीशी चर्चा करावी असं वाटलं। विषय आहे आपल्या कुटुंबातील आपल्या ज्येष्ठ मंडळींवर आपण कशा पद्धतीने प्रेम करायला हवं, आपली त्यांच्याशी वागण्याची पद्धत जी आहे ती नेमकी कशी असायला हवी। अर्थात ज्येष्ठ मंडळी म्हणजे आपले आई वडील आणि आपले आजी आजोबा, ठीक आहे। आता याच्यामध्ये चुलते असतील, चुलत्या असतील, चुलत आजी आजोबा असतील, आईचे आई वडील असतील, वडिलांचे आई वडील असतील, सगळे आहे, ठीक आहे। मग यांच्याशी आपलं नातं नेमकं कसं असायला हवं पहा। आपण लहान असताना आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी ज्या खस्ता खाल्लेल्या आहेत, आपल्यासाठी ते जितके झिजलेले आहेत, तेवढ्या मोठ्या प्रमाणात आपण सध्याच्या काळामध्ये आपल्या मुलांसाठी सुद्धा झिजत नाही। लक्षात घ्या, आपण आपल्या मुलांवर जेवढं प्रेम करतो तेवढंच प्रेम आणि तशाच प्रकारचं प्रेम आपल्या आई वडिलांवर करतो का, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारा। पहा, माझ्या आई वडिलांनी किंवा तुमच्या आई वडिलांनी किंवा आपल्या सर्वांच्या आई वडिलांनी आपल्यावर किती प्रेम केलं, हा प्रश्न आपल्या मनाला एकदा विचारा। आणि मग आपण आपल्या आई वडिलांवर तेवढं प्रेम करतो का जेवढं करायला हवं, हाही प्रश्न आपल्या मनाला विचार। आणि उत्तर जर समोर आलं आणि उत्तरामध्ये बदल करण्याची आवश्यकता भासत असेल तर अर्थात बदल करायला सुरुवात करा। पहा, तुमच्या आई बाबांना किती आनंद होईल। देव आपण पाहिलेला नसतो, परंतु देव माणसातच असतो आणि सर्वात प्रथम तो आपल्याला आपल्या आई वडिलांमध्ये दिसतो। आपण आपल्या आई वडिलांमध्ये त्याला पाहावं। लक्षात घ्या, आपण लहान असताना आपल्या आई वडिलांनी आपले जे काही लाड पुरवले असतील ते लाड लक्षात घ्या, ते पुन्हा आठवा आणि आपल्या आई वडिलांचे हट्ट लाड पुरवायला सुरुवात करा। पहा किती आनंद होतोय। आपल्या मुलांचा लाड तर आपण करतोच, त्यात विशेष काहीच नाही। आपल्या लहान मुलांचे आपण हट्टही पुरवतो, त्यात विशेष काहीच नाहीये। परंतु तशाच प्रकारचे हट्ट, तशाच प्रकारचे लाड आपल्या आई वडिलांचे सुद्धा आपण पुरवायला हवेत। आता ही सांगण्याची वेळ काय येते पहा। माणसाचं वय जसं जसं वाढत जात, असं म्हणतात की माणूस जेव्हा वृद्धत्वाकडे झुकायला लागतो, म्हातारा व्हायला लागतो, त्यावेळी तो थोडासा हट्टी होतो, बालिश होतो। लहान मुलं आणि म्हातारी माणसं सारखीच असतात पहा, ती मनाने सारखी असतात, शरीराने मात्र वेगळी असतात। आणि म्हणून आपल्यासारखे तरुण लोक काय करतात, लहान मुलांशी आणि वृद्ध माणसांशी वागताना भेदभाव करतात। लहान मुलं सगळ्यांनाच हवी हवीशी वाटतात, पण वृद्ध माणसंही आपल्याला हवी हवीशी वाटायला हवी, कारण त्यांनी आपल्यासाठी जेवढं केलेलं आहे तेवढं इतर कोणीही केलेलं नसतं। पहा ना, तुमच्या आजीने तुमच्यासाठी किती खस्ता काढलेल्या असतात, तुमच्या आईने तुमच्यासाठी किती खस्ता काढलेल्या असतात, तुमच्या मावशीने, आत्याने, वडिलांनी, आजोबांनी, चुलत्यांनी, काकांनी किती खस्ता काढलेल्या असतात। आणि सर्वात महत्वाचं, ही जी काही जवळची नाती आहेत, आपल्याला लहान आपण परावलंबी असतो, लक्षात घ्या। आणि परावलंबी असताना त्यांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं असतं, त्यांच्या घासातला घास आपल्याला दिलेला असतो, ते उपाशी राहिलेले असतात, परंतु आपल्या सगळ्या गरजा त्यांनी पूर्ण केलेल्या असतात। शरीर म्हातारं होतं,
जर्जर होतो त्या शरीराला आधाराची गरज असते. तो आधार आपण व्हायला हवा, लक्षात घ्या. ते अतिशय निस्वार्थी असतात. आपल्यामध्ये मात्र स्वार्थ आलेला असतो. आपण फक्त आपला, आपल्या पत्नीचा आणि आपल्या मुलांचा विचार करतो. तर मला कुठेतरी असं वाटतं की आई वडिलांचे ऋण कधीही फिटत नाही, लक्षात घ्या. आपण नेहमी त्यांच्या गरजेनुसार त्यांची सेवा करायला हवी, त्यांच्या गरजेला कायम तत्पर असायला हवं. कारण हेच आपलं मूळ कर्तव्य आहे. आपण लहान असताना त्यांनी सगळी कर्तव्य पार पाडलेली आहेत आपल्या बाबतची. आपण काय म्हणतो की ते तर आईवडिलांचं कर्तव्यच आहे. अहो, पण आपलं पण काहीतरी कर्तव्य आहे मूल म्हणून. जसं आपण आपल्या मुलांसाठी झिजतो तसं आपण आपल्या आईवडिलांसाठी सुद्धा झिजायला हवं. त्यांचे रूल, त्यांचे उपकार आपण या जन्मात तर नाही फेडू शकत, परंतु त्यांच्यावर प्रेम करून, त्यांना प्रेम देऊन, त्यांची लाड पुरवून, त्यांना काय हवं काय नको हे विचारून जर आपण त्यांना आनंदी ठेवू शकत असू, तर मला असं वाटतं की निश्चित हा गोड प्रयत्न आपण करायला हवा. बरेच जण म्हणतात की आता बदलणं शक्य नाहीये, आमचा स्वभावच असा आहे, आम्ही नाही गोड बोलू शकत, आम्ही नाही प्रेम करू शकत. अहो, सर्व करता येतं. या जगामध्ये अशक्य काही नाही, पण आपण ठरवलं पाहिजे. जसं रागावता येतं तसं प्रेम सुद्धा करता येतं. माणूस किती पटकन रागवतो त्याच्या आवडीसारखं काही झालं नाही तर, मग प्रेम का बरं नाही करता येणार? तुम्ही मनामध्ये ठरवा तर. आणि माणूस बदलू शकतो, माणसामध्ये बदल होऊ शकतात. माणसामधला मीपणा गेला की माणसामध्ये बरेच बदल होतात. आई वडील हे आपले पहिले गुरु असतात, आपल्यासाठी देव असतात. आपण त्यांच्यामुळे आहोत, लक्षात घ्या. आपण त्यांच्यामुळे आहोत आणि त्यामुळेच आपण शेवटपर्यंत त्यांच्या सोबत राहायला हवं, त्यांना आपल्या सोबत ठेवायला हवं कायम. आपल्याला त्यांची गरज आहे, लक्षात घ्या. मनात असं कधीही आणू नका की त्यांना आपली गरज आहे, अजिबात नाही. आपल्याला त्यांची गरज आहे. आई वडिलांच्या पायांमध्ये लक्ष्मी असते, लक्षात घ्या. लक्ष्मी सुद्धा खुश होते जर आपण आई वडिलांना खुश ठेवलं तर. आणि म्हणून आई वडिलांना चुकूनही वाईट बोलू नका. त्यांचं चुकत असेल कुठे, शक्यतो ते चुकतच नाहीत, पण चुकत असेल, समजा असं आपल्याला वाटलं, तर त्यांना प्रेमाने गोड बोलून समजावून सांगा. लक्षात घ्या, जर हे करायला लागला तर तुमची मुलं हे सगळं पाहतील. आई वडील त्यांनी आपल्याला निर्माण केलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्या पत्नीला सुद्धा आपल्या आई वडिलांशी गोड प्रेमळ व्यवहार करायला सांगा. जसे आपल्या पत्नीचे आई वडील असतात तसेच आपले आई वडील असतात. आणि हे जर तुमच्या मुलांनी पाहिलं तर ते सुद्धा, प्रेम ही जी भावना आहे, आपुलकी ही जी भावना आहे, ती चांगल्या पद्धतीने स्वीकारतील. आणि तुमच्याशी त्यांचा व्यवहार जो आहे, पुढे पुढे होणारा व्यवहार, तो सुद्धा प्रेमळच असेल. आई वडिलांना आदर द्या, त्यांच्या विचारांचा आदर करा आणि त्यांना आहे तसं स्वीकारा. खूप प्रेम करा, प्रेमाने जग जिंकता येतं असं म्हणतात. आजी आजोबा आई वडील सर्वांची सेवा करा. लक्षात घ्या, प्रेम, सेवा, आदर, जिव्हाळा, आपुलकी ह्या अशा भावना आहेत की या भावनांमुळे माणसाचं जीवन टवटवीत होतं आणि मग सुख, समाधान, आनंद या गोष्टी त्याला मिळतात. तर मला असं वाटतं की तुम्ही नक्कीच हा प्रयत्न कराल. आई वडिलांना, आजी आजोबांना जपा. त्यांना तुम्ही जपलत की आपोआप तुम्ही सुद्धा स्वतःला जपायला सुरुवात करा. नाती जपायला शिका, प्रत्येक नातं जपा. पण प्रत्येक नात्यामध्ये प्रेम महत्वाचं आहे, आपुलकी महत्वाची आहे, जिव्हाळा महत्वाचा आहे आणि आदर महत्वाचा आहे. प्रयत्न तर करून पहा आणि मग पहा कशी जादू होती.
खरोखर प्रेमाने जग जिंकता येतं हे वाक्य 100% खरं आहे। आपण पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासहित। तोपर्यंत आत्ता जे काही आपण संवाद केलेला आहे त्याच्यावर काय करूयात, आपण त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करूयात। धन्यवाद।